नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही गट क व ड ची विद्यार्थी मित्रांनो परीक्षा दिलेली असेल त्याची निकालाची तुम्ही वाट पाहून आहात। तर विद्यार्थी मित्रांनो, निकाल कधी लागू शकतो, पुन्हा परीक्षा या ठिकाणी होऊ शकतात का, त्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा व चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही आजचीच न्यूज या ठिकाणी आहे, बघू शकता 4 डिसेंबर 2021 ची। आरोग्य विभागाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात अनेक दोघांना विद्यार्थी मित्रांनो अटक करण्यात आलेली आहे। म्हणजे कालपर्यंत विद्यार्थी मित्रांनो 2 जण अटकेमध्ये घेण्यात आलेले आहेत, परंतु काल विद्यार्थी मित्रांनो अजून 2 जणांना अटक झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही कुठल्या प्रश्नपत्रिकेबद्दल आहे, तर विद्यार्थी मित्रांनो गट ड बद्दलचा आहे। तर गट ड बद्दलचा विद्यार्थी मित्रांनो निकाल लागणार का नाही, त्याविषयीची माहिती आपण सर्वप्रथम बघूयात। तर बघा, आरोग्य विभाग जे आहे विद्यार्थी मित्रांनो गट ड ची जी प्रश्नपत्रिका फुटली, तर विद्यार्थी मित्रांनो ती आता सिद्ध झालेला आहे। आरोग्य विभागाकडून विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली काल विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, पवन मुंडे आणि सुरेश जगताप अशी या अटक करण्यात आलेली दोघांची नावे आहेत। शुक्रवारी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काल 3 डिसेंबरला शिवाजीनगर न्यायालयामध्ये पुणे येथे त्यांना हजर करण्यात आलं। न्यायालयाने दोघांना 7 डिसेंबरपर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिलेले आहेत। तर आरोपी जगताप हा शिकवणी चालक आहे विद्यार्थी मित्रांनो। आरोपींनी समाज माध्यमातून प्रश्नपत्रिका दिली होती, या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून मुंडे जगताप यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती केलेली आहे। म्हणजे पोलीस कोठडीमध्येच ठेवायचं आहे त्यांना, अजून तपासणी सुरू आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता पुढं, त्यानंतर न्यायालयाने दोघांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। म्हणजे 7 डिसेंबरपर्यंत तरी तुमचा निकाल गट ड चा जे काही आहे विद्यार्थी मित्रांनो जी ऑफिशियल माहिती आहे 7 डिसेंबरपर्यंत तरी येऊ शकत नाही। प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाचा सायबर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक DS हाके तपास करत आहेत। आता काय महत्त्वाचं आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कोठडी दिली म्हणजे काय आहे, तर पोलीस कोठडीमध्ये विद्यार्थी मित्रांनो पोलीस अजून याचा चौकशी आणि तपास करत आहेत। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच्यावरनं एवढं सिद्ध होतं की 7 डिसेंबरपर्यंत तरी पोलीस त्यांचा अहवाल जो आहे विद्यार्थी मित्रांनो गट ड पेपर फुटी प्रकरणाचा तो आरोग्य विभागाला देणार नाहीत, कारण की तोपर्यंत त्यांची पोलीस चौकशीस अजून होणार आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता ह्या प्रकरणाला थोडासा वेळ लागू शकतो, पाहिलं तर हा डिसेंबरपर्यंत एंडिंगपर्यंत देखील विद्यार्थी मित्रांनो पोलीस याचा तपास करू शकतात। आणि जो फायनल अहवाल आहे जो की विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटल्याचा सिद्ध झालेला आहे, हे आरोपी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, त्यांनी यांना पकडलेला आहे, असा अहवाल विद्यार्थी मित्रांनो फायनल डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत आरोग्य विभागाला पोलीस अधिकृतपणे देऊ शकतात। तोपर्यंत तरी विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही गट ड बद्दलचा। तर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता, कालच्या 2 दिवसापासून विद्यार्थी मित्रांनो हे सत्र जे आहे अटक सत्र सुरू आहे, त्याच्यानंतर पोलीस त्यांचे तपास करत आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तरी गटडचा निकाल लागेल का, पुन्हा परीक्षा होईल ते आपण सांगू शकत नाही, कारण की तपास अजूनही सुरूच आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो असं संचालक जे आहेत आरोग्य विभागाचे त्यांना जरी विचारलं तरी ते अजून म्हणत आहेत की पोलीस इन्व्हेस्टिगेशन अजून सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही काही सांगू शकत नाही। जोपर्यंत पोलिसांचा अहवाल आरोग्य विभागाकडे जात नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत काहीच बोलू शकत नाही गट ड बद्दल, की याची परीक्षा होईल की निकाल लागेल। तर एवढीच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी होती गट ड बद्दल, की अजून पोलीस विद्यार्थी मित्रांचा तपास करत आहेत, याला वेळ लागू शकतो गट ड साठी। आणि महत्त्वाचं आहे जर परीक्षा घेतल्या तर अत्यंत चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा घ्याव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा परत मनस्ताप होणार नाही व मोफत घेण्यात याव्यात। परीक्षा शुल्क असेल ते घेण्यात येऊ नये किंवा बसचं जे भाडं आहे ते देखील घेण्यात येऊ नये। आता त्याच्यानंतर गट क बद्दल जर बोलायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, गट क चा जे निकाल आहे विद्यार्थी मित्रांनो तो लागू शकतो डिसेंबरच्या मध्यापर्यंत, म्हणजे डिसेंबरच्या 1-2 आठवड्यामध्ये, कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जो पुनर्परीक्षा घेतली 12 संवर्गाची, ज्याच्यामध्ये स्टाफ नर्स औषध निर्माता हे सर्व पदांचा समावेश आहे, त्याच्यामधील जो आक्षेप घेण्यासाठी तुम्ही विंडो चालू केला होता, म्हणजे त्यांना निकाल लावायचा आहे, फायनल त्याची जी उत्तरपत्रिका आहे 12 संवर्गाची ती प्रसिद्ध करतील आणि त्याच्यानंतर फायनल गटकचा निकाल जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो लावतील। गोंधळ झालेला होता गटकचा पण त्याच्या त्यांनी पुनर्परीक्षा घेतलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा निकाल विद्यार्थी मित्रांनो 99% तरी लागू शकतो। परंतु तुमचं काय मत आहे या सर्वांबद्दल ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।